दीप्ति आठवले नमस्कार केव्हा तरी पहाटे हे गाणं त्या सादर करणार आहे. सुरेश भट लिखित हे गाणं आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं ते आता सुरू करत आहेत. सचिन Yeah.
दिग्गज लोक बसले है, परंतु सुरेश भट लिखित ही एक मराठी गजल है आणि अंतरंग या नावाचा एक अल्बम होता, त्यामध्ये सुरेश वाडकर हे गाणं पहिल्यांदा गाणार होते, परंतु आशा भोसलेंना ज्या वेळेला त्यांनी स्क्रीनिंग आपण जे भेटतो त्यावेळेला त्यांना असं वाटलं की हे गाणं जर फिमेल व्हॉइस मध्ये असेल तर जास्तच त्याचा परिणाम चांगला होईल, आणि आय जस्ट थॉट लाईक यू शुड नो द बॅकग्राऊंड, अत्यंत सुंदर गाणं झालं. प्रेक्षकांना एक विनंती आहे की मी जसं बघासपासून म्हणतोय की मी मनोमन येऊन पुन्हा पुन्हा विनंती करेन की हा दिवस जो आहे हा स्पर्धकांचा आहे, त्यामुळं प्रत्येक स्पर्धक ज्यावेळेला गात असेल त्यावेळेला यु नो वी शुड मेक शुअर की आपण आपापसामध्ये जर चुळबुळ थोडी कमी केली तर बरं होईल, कारण आजचा दिवस हा आपल्याला वी हॅव टू मेक शुअर की आपल्या महाराष्ट्र मंडळ एरियामधून टॉप 3 टॉप 4 जे गायक लोकल चॅप्टर मधून पुढे सिलेक्ट होऊन जाणार आहे त्यांनी अत्यंत सुंदर परफॉर्म करावं आणि जजेसना सुद्धा चांगला वेळ आणि चांगलं आकलन होण्याकरता सर्वांनी शांतता जर बाळगली तर बरं होईल. धन्यवाद. आपण पुढे जातो आहोत. काळ्या एवढ्या झाल्यात बोला मला काही बोलायचं गरज नाही. तर परत एकदा जोरात